नमस्कार, मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा कांबळे, आपण ऐकत आहात अंकुश अंबर्डे पाटील संपादित बुलेटिन काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा। अमेरिकेतील निवडणुकीत सध्या आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत। डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी रशियावर मोठा आरोप करत अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप करू नये असं बजावलं आहे। जर या निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेप झाला तर डेमोक्रॅटिक पक्षाचं यात मोठं नुकसान होऊ शकतं असं त्यांनी म्हटलं आहे। ओडिसामधील बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर भारताने स्वबळावर विकसित केलेल्या हायपरसॉनिक टेक्नॉलॉजीची यशस्वी चाचणी घेतली। या स्वदेशी टेक्नॉलॉजीमुळे हवेत ध्वनीच्या वेगापेक्षा 6 पट अधिक वेगाने लक्ष्याच्या दिशेने झेपावणारं हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। अमेरिका, रशिया आणि चीन नंतर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील 4था देश ठरला आहे। राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून देशातील शिक्षणाच्या स्थिती संबंधित जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार पहिल्या 5 सर्वाधिक साक्षर राज्यांमध्ये केरळ, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे। तर साक्षरतेचं प्रमाण कमी असलेल्या शेवटच्या 5 राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, तेलंगणा, बिहार, राजस्थान आणि आंध्र प्रदेश ही राज्य आहेत। साक्षर राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या 5 राज्यात स्थान मिळवू शकलेला नाही। महाराष्ट्र या यादीत 6व्या स्थानावर आहे। महाराष्ट्राचे एकूण साक्षरतेचं प्रमाण 84.80% इतकं आहे। 27 जुलै 2020 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक महत्वाची घोषणा करताना केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील 23 कंपन्यांचं खासगीकरण करणार असल्याचं सांगितलं होतं। या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हिरवा कंदीलही मिळाला आहे। सीतारमण यांनी ही घोषणा केली तेव्हा सरकार नक्की कोणत्या कंपन्यांमधील हिस्सेदारी विकणार आहे याबद्दलची कोणतीही माहिती त्यांनी दिली नव्हती। मात्र आता माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या एका उत्तरामध्ये सरकार सार्वजनिक क्षेत्रातील 23 नव्हे तर 26 कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी विकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। महामारीचा सिनेसृष्टीला जबर फटका बसला असून भारतात बॉलिवूड आणि स्थानिक भाषेतील तब्बल 80 चित्रपट प्रदर्शनाची वाट पाहत असल्याची माहिती मल्टीप्लेक्स चेन सिनोपोलिसचे एशिया आणि मध्य पूर्वचे व्यवस्थापकीय संचालक झेवियर सोटोमेयर यांनी सांगितलं आहे। कोरोना संक्रमित महिलेवर रुग्णवाहिकेत बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना केरळमधील पतनमथिट्टा येथे घडली आहे। 19 वर्षीय कोरोना संक्रमित महिलेला दवाखान्यात घेऊन जात असताना रस्त्यातच तिचा बलात्कार करण्यात आला। 108 रुग्णवाहिकेच्या चालकाने हा बलात्कार केला असून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पतनमथिट्टा जिल्हा पोलीस अधीक्षक KG सिमॉन यांनी दिली आहे। केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, गुजरात, पॉंडिचेरी, झारखंड तसंच दिल्ली सरकारची कान उघाडणी केली आहे। राज्यांच्या आरोग्य सचिवांशी त्यांनी नुकताच व्हिडिओ कॉन्फरन्सवरून संवाद साधत मृत्यूदर कमी करण्यासह RT-PCR तपासण्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले आहेत। या राज्यांतील सर्वाधिक कोरोना प्रभावित 33 जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक योजना तसंच कोरोना व्यवस्थापनाचा आढावा त्यांनी बैठकीतून घेतला। सातारा जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने महाराष्ट्र नाभिक महामंडळाने आजपासून 8 दिवस म्हणजेच 15 सप्टेंबर पर्यंत सलून व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। ही माहिती महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ यांनी दिली आहे। उपनगरीय रेल्वे लोकल सुरू करा या मागणीसाठी विरार रेल्वे स्थानकात आज सकाळी प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केलं। सकाळी 11 वाजता हजारो प्रवासी घोषणा देत रेल्वे रुळावर आणि परिसरात उतरले होते। काही वेळाने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। यापूर्वी 22 जुलै रोजी देखील नालासोपार रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी आंदोलन केलं होतं। एकीकडे व्हेंटिलेटर नसल्याने खासगीच काय, तर शासकीय रुग्णालयात देखील कोरोना रुग्णाला दाखल केलं जात नाही, तर दुसरीकडे केंद्राच्या PM केअर फंडातून प्राप्त झालेले व्हेंटिलेटर्स औरंगाबाद जिल्ह्यात कचऱ्याप्रमाणे पडून आहेत। त्यामुळे हे व्हेंटिलेटर्स मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरला द्यावेत अशी सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीत खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हा प्रशासनाला दिली आहे। तर या होत्या सभोवतालच्या घडामोडी। आपणही आपल्या जिल्ह्यातील किंवा माहितीतील विषय
mediabharatnews@gmail.com यावर मेल करून आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. फेसबुकवर मीडिया भारत न्यूजचं पेज जरूर लाईक करा. आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इतरांनाही सांगा. आणि हो, व्हिडिओखाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. सविस्तर बातम्या आणि अभ्यासपूर्ण लेखासाठी भेट द्या कायद्याने वागा लोक चळवळीच्या वेबसाईटला. नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम.